डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भीमसैनिकांचा 6 डिसेंबरला दादरच्या चैत्यभूमीवर जनसागर उसळतो. यंदा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची चाहूल लागली. साहजिकच सर्वच राजकीय पक्षांचं यंदा चैत्यभूमीकडे विशेष लक्ष होतं. वरळीच्या प्रभाग क्रमांक 195 मध्येही महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजकीय पक्षांचे बॅनर झळकलेत. शिवाजी पार्कवर शिवसेनेकडूनही स्टॉल उभारण्यात आलेत. शिवाजी पार्कला रात्री बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करून विभाग अध्यक्ष दत्ता नरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचशील सामाजिक कला संस्था मंचे या गावाची एक संस्था आहे. त्या संस्थेत तिथे एक टेबल टाकण्यासाठी दत्ता साहेबांनी जी एक मदत केली, तिथे पाणी वाटप आणि बिस्किट वगैरे वाटप केलं. तिथे कामगार सेनेच्या माध्यमातून आणि शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या माध्यमातून दुपारी जेवढं शक्य होईल त्या लोकांना भोजनदान देण्याचा भोजनाची व्यवस्था केलेली आहे. सदरूम हे सगळं भारतीय कामगार सेना आणि शिवशक्ती भीमशक्तींच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे. मनसे, भाजप, शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, सगळेच पक्ष भीमसैनिकांच्या मनात घर निर्माण करण्यासाठी धडपडत आहेत. महापालिका निवडणुकीत या धडपडीचा या पक्षांना फायदा होतो की नाही याचं उत्तर आपल्याला निकालानंतरच मिळेल. या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला आलेल्यांना सुखसुविधा मिळत आहेत हे मात्र खरं. मुंबई लाईव्ह.